नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। अनिल आय हॉस्पिटल, ज्यांनी लाखो लोकांवर नेत्र उपचार केले। डोंबिवलीत फडके रोडवर असलेले अनिल आय रुग्णालय अत्याधुनिक पद्धतीचे असून आता कल्याणातही सक्रिय झाले आहे। अनिल आय केअर हॉस्पिटलच्या रुग्णालयाचे उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले। कल्याणहून येणाऱ्या वृद्ध रुग्णांची काळजी घेण्यासाठी कल्याण येथे शाखा उघडली असून नेत्रदान करण्यासाठी अनिल आय हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे। कोविड नंतर डोळ्याच्या उद्भवलेल्या समस्यांचे निराकरणही अनघा हेरुरिया करत आहेत। कोरोना काळात लहान मुलांचे शिक्षण ऑनलाईन झाल्याने लॅपटॉप व मोबाईलचा वापर वाढला, त्यामुळे मुलांच्या डोळ्यासंदर्भातील तक्रारी वाढल्या। लहान मुलांच्या डोळ्यांची तपासणी करून योग्य ते उपचार अनघा हेरुरिया करत आहेत। खरं सांगायचं तर ह्याच्या प्रमाण इंडियामध्ये सर्वात कमी आहे आई डोनेशनचा, म्हणजे जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ॲक्च्युली जे डोनेशन होते ते कमी आहे। काही काही फक्त रिलिजियस ग्रुप्स आहेत ज्याच्यामध्ये ते प्रमोट करतात, पण सर्वसाधारणपणे लोकांना असं वाटतं की आई डोनेशन केल्यामुळे कुठेतरी पुढच्या जन्मी काही अधू राहतं का काय, किंवा काही अर्धवट राहतं का, म्हणून पुढे येत नाहीत। लोकांमध्ये ती जागरूकता निर्माण करण्यासाठी त्याच्याबद्दलचे जे मिथ्स आहेत, म्हणजे चुकीच्या मनात कल्पना आहेत, ते काढून त्याच्यामुळे खरोखर दुसऱ्यांच्या जीवनात आपण दृष्टी आणून त्यांच्या जीवन उद्धार करू शकतो ही भावना ठेवून आपल्याला पुढे चालू राहायचं आहे, कारण त्याच्याशिवाय हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। आता म्हणजे कोविडच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतरसुद्धा आता डिजिटल डिव्हाइसेसचं एक्सपोजर प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे। लहान मुलांपासून ॲडल्ट्स, वर्क फ्रॉम होमपासून सगळ्यांसाठी कम्प्युटर्स, मोबाईल्स, लॅपटॉपचं एक्सपोजर जास्त झालेलं आहे। एस्पेशली मुलांमध्ये असं बघितलं जाते, आता जे आता फिजिकल शाळा चालू झाल्या आहेत, बरीच मुलं आता यायला लागली आहेत कारण त्यांना लांबून दिसत नाही आहे, म्हणजे चष्म्याच्या नंबरमध्ये खूप वाढ झाली आहे आणि हे आता त्यांना कळायला लागलं आहे कारण लांबून दिसत नाही। तर पहिलं म्हणजे सगळ्या मुलांना, शाळेकरी मुलांना आणि कॉलेजच्या मुलांनी डोळे चेक करून घ्यायला पाहिजे, कारण आत्ता गेल्या 1-2 वर्षामध्ये जे चष्म्याचा नंबर आलेले आहेत ते त्यांनी चेक केलेलेच नाही आहेत। म्हणून जर त्यांनी न चेक करता असंच अभ्यास चालू ठेवला तर हेडेक, आई स्ट्रेनचं प्रमाण खूप वाढेल आणि जर चष्मा व्यवस्थित लावला गेला नाही तर तो चष्म्याचा नंबर पण वाढत जाईल। आम्ही हे बघितलं की आजकाल एस्पेशली कोविडनंतर लोक ट्रॅव्हल करायला बघत नाही, म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणाकडे केवळ चेकिंगसाठी किंवा कुठल्याही औषधां उपचारांसाठी ट्रॅव्हल आता खूप डिफिकल्ट झालेलं आहे। रस्ते पण खूप जॅम्ड असतात, ट्रॅफिकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, वयस्कर माणसांना सुद्धा थोडासा लांबचा ट्रॅव्हल आता डिफिकल्ट व्हायला लागलेलं आहे। म्हणून आम्ही असा विचार केला की कल्याण डोंबिवली जरी आजूबाजूला असले तरी कल्याणच्या लोकांना डोंबिवलीला येईपर्यंत जो वेळ किंवा जो इन्कन्व्हिनियन्स होतो ते सुद्धा आपण जर त्यांचा इन्कन्व्हिनियन्स कमी करता आलं आणि त्यांना ती सुविधा आपण त्यांच्या दाराशी पोहोचवता आलं तर कदाचित आपल्याला त्यांना सेवा देण्याची आणखीन एक संधी मिळेल। आमच्याच पेशंट्सपैकी खूप पेशंट कल्याणहून येतच होते आणि आम्हाला बऱ्याचदा त्यांचीच रिक्वेस्ट होती की मॅडम तुम्ही आता इकडे या ना, म्हणून त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांची जी सपोर्ट आणि त्यांचा जो ट्रस्ट आहे आमच्यामध्ये त्याच्यासाठी आम्ही हे स्टेप घेतलं आणि हा विचार केला की आपल्याच सारखं जसं आम्ही डोंबिवलीमध्ये 50 वर्ष आज पेशंटची सेवा, रुग्णांची सेवा करतो, तीच सेवा आपण अजून थोडं एक्सटेंड करून कल्याण आणि कल्याणच्या जवळपास जे काही एरियाज आहेत त्यांना आपण कसं सर्व्हिस देता येईल या हिशोबाने। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।